आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ। दुसरी गोष्ट आहे की येणाऱ्या काळात
तसे हे आणि बी बी चा आहे तसं नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही पाठीमागच सी आणि डी या चार बिंगच म्हणजे फेज वन च काम हे थोडक्यात सुरुवात करून येणाऱ्या पुढच्या डिसेंबर पर्यंत ते संपवण्याचं आमचं टार्गेट आहे. म्हणजे ह्या ज्या चार बिल्डिंग आहेत त्या आम्ही पुढच्या एका वर्षामध्ये कम्प्लीट करून हा फेज वन आपल्याला हँड ओव्हर करून देण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याचबरोबर राहिलेली एक एकर त्याच्याच पॅरेलल आपण तिचंही काम त्याच पद्धतीने चालू ठेवणार आहोत. दुसरं सांगितल्याप्रमाणे आज आपण ज्या ठिकाणावरून आला तो आपला पर्यायी रोड आहे. म्हणजे तिथून ज्या ठिकाणावरून आज तुम्हाला आणलं गेलं किंवा आला आहात तो रोड जो आहे तो आपला गावातून आलेला आहे. तो आपला टेंटेटिव्ह रोड आहे. आपला जो मूळ रोड आहे जो ॲक्च्युअल रोड आहे ह्या प्रोजेक्ट पर्यंत पोहोचण्याचा त्याचं प्रोव्हिजन अजून झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला सध्या तरी करणार आहे. तो आपण थोडक्यात ही मीटिंग संपल्यानंतर त्याच्याबद्दल आपण थोडंसं तुम्हाला हे करू. पण इथून साधारणतः मी तुम्हाला स्टेशनपर्यंतचं अंतर सांगतो. जर चालत जर कोणी आलं तरी 18 मिनिटाचं हे डिस्टन्स आहे ह्या प्लॉटपासून ते स्टेशनपर्यंतचं. म्हणजे अगदी 18 मिनिटाला तुम्ही इथून स्टेशनला स्टेशनच्या आतमध्ये पोहोचू शकता. इतकं डिस्टन्स आपल्या प्लॉटपासून ते स्टेशनपर्यंत होतं. दुसरी गोष्ट आहे बाजूला 200 मीटर अंतरावरती मुंबई पुणे जुनं ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा आपल्याला जॉईंट आहे. त्याचं एक्सेस हे जनरली टाऊन प्लॅनिंगमध्ये सगळं त्याचं प्रोव्हिजन त्याचा आराखडा रेडी आहे. इन फ्युचर या ठिकाणी सगळं डेव्हलपमेंट झाल्यानंतर ह्या सुखसुविधा आपल्याला त्यावेळी उपलब्ध होणार आहे. नमस्कार. 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 महाराष्ट्र बारपेट परिवार आहे. कसं वाटलं तुम्हाला येऊन? छान वाटलं. कसं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर? छान वाटलं. तर आपल्याला इथे जे प्रोजेक्टबद्दल माहिती सांगली इंजिनियर साहेबांनी, तर ही कमी माहिती आहे. अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर आपलं ऑफिस आहे पनवेल स्टेशनच्या समोरच. ऑफिस बघितलं सगळ्यांनी? जाता वेळेस तिथे गाडी उभी करूया आणि ऑफिस पण बघून घ्या. म्हणजे तुम्ही परत कधी जर आलात एकटे तर इथे डायरेक्ट तुम्ही येऊ शकता. काम चालू आहे का नाही चालू आहे? कारण आपलं घर घेतो ना. पण इथे घेतो की नाही? कोण कोण घेतोय घर? सगळेच. क्या बात आहे. एकदम टाळ्या यांच्यासाठी जोऱ्यात टाळ्या जोऱ्यात टाळ्या. कारण मागच्या वेळेस जेव्हा आपण इथे आलो होतो 11 तारखेला 11-12 डिसेंबरला ना, 11-12-22 आणि आज इथे आपण कारण मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तर तेव्हा बरेच लोकांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही माहिती नाही माहिती नाही. कारण एका दिवसामध्ये आपण ते अरेंज केलं होतं आणि तेव्हा बरेच लोक असे बोलले की परत आपण जाऊया. म्हणून आपण ही ट्रीप काढलेली आहे. ती पण आपण मिनी बसच केलेली आहे. कारण की इथे मोठी बस येत नाही ना, म्हणून मिनी बस केलेली आहे. अजून बरेच लोक अर्धे लोक त्यांना यायचं होतं पण गाडीमध्ये फुल झाले होते. सकाळी वीर मॅडम आल्या त्यांनाही जागा नव्हती पण 2 कॅन्सल झाले त्याच्यामुळे त्या इथे येऊ शकल्या. तर परत अजून नेक्स्ट अजून 15 दिवसानंतर पण आपण गाडी आणणार. म्हणजे 15-15 दिवसाला इथे व्हिजिट आपली असणार आहे. तुम्हाला वाटलं प्रत्येक वेळेस तुम्ही येऊ शकता. 15-15 दिवसात आपलं घर बघू शकता. घर कुठपण चालू आहे की नाही? तर तुम्हाला बरीचशी माहिती इथे मिळालेली आहे. तर आता आपण फक्त थोडक्यात बघूया की कोणाकोणाला हे घर कसं वाटलं इथे येऊन, हे वातावरण कसं वाटलं येताना, तुम्हाला जो आनंद घेता आला इकडचा निसर्गरम्य वातावरणाचा तो तुम्हाला कसा वाटला. तर आपण 2-3 जणांकडून ऐकूया की हे तुम्हाला जी वास्तू आहे ती पॉझिटिव्ह कशी वाटली. कारण इथे आल्यावरती मला असं वाटलं ना की मी मस्त गावी चालो आणि पॉझिटिव्ह एनर्जी माहिती आली. असं वाटते की किती बसून बसावं आणि जेवावं. घरचं जेवण कसं होतं? जेवण छान होतं. म्हणजे घरचं जेवण होतं. म्हणजे बघा ह्या वास्तूमध्ये किती टेस्ट आहे की नाही? असं वाटते तुम्ही उठवच नाही. वाटतं की नाही असं मस्त वाटी? तर आपण ऐकूया कोणाकडून की ही वास्तू कशी आहे, तुम्हाला कशी आवडली आणि आपण ही वास्तू 1 BHK 1 RK 2 BHK कुठली बुक करणार आहे. तर सरांकडून स्टार्ट करूया. चालेल ना? या सर, या. आता नाव सांगायचं आणि कुठून आलो फक्त बसते.
फर्स्ट टाइम बोलतोय. मी वीरेंद्र सदे यादव, दादर बीएसटी कॉलनी वड्यात. प्रथम मी सांगतो मी 2 BHK बुक करतोय. सेकंड लास्ट आहे ना ते 96. येस. तर ते सध्या आता मी 1 BHK मध्ये राहतोय. थोडं आईस पेस पाहिजे ना. खूप बरं वाटलं इथलं जेवण आणि तर वातावरण खूप वाटलं. कारण मी साताऱ्याकडचं आहे. काय माझा गाव कुठे गाव साताऱ्याचं. तर मी माझं सांगतो खूप बरं वाटलं. कारण मी 2 वर्ष मी रिटायर होणार आहे. आमचे BST पण ऑनरशिप होत आहे. तरी इच्छा आहे की इथे एखादा घेऊन घ्यायचं. मॅडम आमचे त्याने आग्रह केला की नक्की घ्या तुम्ही या साईड बघा. खूप बरं वाटलं. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्हाला 2 वर्ष अगोदर आम्ही रिटायरमेंटच्या शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य पुढे अजून तुमचं डबल हो. थँक्यू. अजून या सर. बिंदास बोलायचंय. प्रथमच बोलतोय. नमस्कार डांगे साहेब. भाजपचे संस्था अध्यक्ष कौतिक डांगे सगळ्या आर्थिक अभिनंदन करतो आम्हाला इकडे आणल्याबद्दल. आता हे वातावरण जर आम्ही आलो तर असं वाटतं की आम्ही गावी आलोय. त्यामुळे तर मी पण मला 12 महिने राहिले तिच्यावर. मी पण बेस्ट कामाला आहे. नंदकिशोर सहदेव बोलतो. राजेश माझी मिसेस त्यांचे मी मिस्टर. तर बघूया. तर आमचा जर हिशोब लवकर मिळाला तर आम्ही पण ते बुक करू. शक्यतो एक का होईना पण करू आम्ही. एवढं तुला आमचं आणि इथे येऊन तर एकदम गावाचं फिलिंग मुंबईच्या आणि इथे येऊन खूपच खराब झालं. शहरापासून जवळ आहे हा प्रोजेक्ट. तसा दिसायला फक्त जी कनेक्टिव्हिटी आहे, रोड फॅसिलिटी, कोणताही प्रोजेक्ट किंवा कोणती डेव्हलपमेंट ही रोड, पाणी आणि लाईट्स या 3 गोष्टीवर अवलंबून असते. ती जेवढी फास्ट होईल तर ह्या जागेसारखं सोनं कोणतंच नाही. सगळं आता स्टार्ट आहे. जेव्हा हे तयार होईल पहिला म्हणा तेव्हा भाव वाढायला लागेल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की लवकर बुक करा. कारण की भाव नक्कीच वाढणार आहे पहिल्या महिन्यात. बरोबर बरोबर. अजून सुप्रिया मॅडम आपण जेव्हा पिकनिकला गेलो होतो त्या पिकनिकमध्ये एवढ्या सुंदर बोलल्या होत्या आणि त्यांनी तिला एवढा आनंद झाला होता की 36 वर्ष तर त्यांच्या मैत्रिणींना मिळाल्या होत्या. म्हणजे महाराष्ट्र मार्केटच्या माध्यमातून या मॅडम. तुम्ही अगोदर तिथे येऊन गेलात ना. सेकंड हा नमस्कार. माझं नाव सुप्रिया महेंद्र चव्हाण. मी ते येऊन गेले एकदा पहिला जेव्हा ते काहीच काम नव्हतं चालू. मग पावसात राहणार ते आपल्याला कळालं नाही आलं तसं म्हणजे काय काम चाललंय किंवा काय नाही असं माहिती नव्हतं. आता आलं खूप छान वाटलं. त्यांचे अरेंजमेंट छानच असते. वर्षाला जॉईन होऊन महाराष्ट्र माझा भेटला पण सरांचं खूप म्हणजे प्रत्येक कार्यक्रम खूप छान असतात, उत्तम असतात. हे पण छानच होईल असं मला वाटतं. मॅडम जून मध्ये आल्या होत्या तेव्हा इथे काहीच नव्हतं. 6 महिन्यामध्ये हे पूर्ण स्ट्रक्चर उभं राहिलं. म्हणजे काम खूप फास्ट आहे आणि डिसेंबर 23 मध्ये नक्की त्याला राहायला मिळणार असेल. बरोबर ना. पोझिशन डिसेंबरला फेज 1 रेडी होणार आहे आणि फेज 2 नंतर पुढच्या वर्षी 2024 मध्ये. अजून रायमानी मॅडम या पटकन या. रामन मॅडम आपलं सिंगर आहे. एक गाणं पण त्या बोलून दाखवतील आपल्याला. हां एक एन्जॉय पण होईल. खूप सुंदर गातात त्या. धन्यवाद सर्वांचे. आपण सर्वजण सरांच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल. महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये आम्ही 5 वर्षापासून आहोत आणि सरांनी जे छोटंसं रोपटं लावलेलं त्याचं आज खूप मोठा त्यांचा वृक्ष झालेला आहे. आणि सर जे काम हाती घेतात ते पूर्ण करतात याची मला गॅरंटी आहे. नंतर तुम्हाला पण येईल. पाठीमागे पण आम्ही भिवंडी प्रकल्प बघितलेला. तिथे पण खूप जणांनी घरं घेतली आणि इथं तर त्याहून जास्त जातील असं मला वाटतं. आणि
कौतिक सरांचे आभार आणि जे आपण युनायटेडला हे केलेलं आहे त्या मालकाने यांचे पण आभार की ते आम्हाला एवढं सपोर्ट करतात चांगलं आणि जेवण पण खूप छान होतं आणि प्रत्येक वेळी कौतिक सर तिथे जातो तिथे जेवणाची सोय करतात ते एक नियम आहे की आपली माणसं आपल्या माणसांची कशी सोय करायची हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर कौतिक आणल्या तर थँक्यू संगीताने आरोग्य चांगलं राहतं, आजारी माऊन जरी असेल तर तो चांगला होतो, म्हणजे ते संगीत पण झालं. तर एकदा मॅडम साहेब टाळ्याच्या जोरात, त्यांचा आवाज खूप सुंदर आहे, त्यांचं रील पण खूप हे करतात ते जेंट्सच्या सोबत आणि लेडीजच्या सोबत. आता एकदा नक्कीच बघा त्यांच्या यूट्यूबवर जाऊन अंजली राय म्हणे. थँक्यू मॅडम. अजून कोण वीर मॅडम या मंत्रालयातून रिटायर आहे मॅडम. नमस्कार. मी इथे आपल्या मराठवाड्याकडे जवळजवळ 5 वर्ष सभासद आहे. फार अगदी पूर्वीपासून मला म्हणजे खूप चांगला अनुभव आहे. अगदी म्हणजे अन्नधान्य पैसे करूसुद्धा आता संपूर्ण आहे. मी 5 वर्षांमध्ये खूप भरभराट झाली आहे. आता काहीच मला कमी नाही आहे. तर आता आमचे मी दादरला राहते. दादरची बिल्डिंग आमची आता रिडेव्हलपमेंटला जाते. तर माझा विचार आता की गावाला तर जाता येत नाही. आमचं पण गाव सातारा आहे. पण एवढं काही फटाफट जाता येत नाही. हे कसं जवळ आहे हे गावचं वातावरण. तर इथे मला बुक करायचं इच्छा आहे. बघू आता काय कसं कसं होते ते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. खुश खबर अशी आहे की 31 तारखेपर्यंत किती दिवस बाकी आहे? 25 तारीख. 11 तारखेपासून आपण एक योजना इथे लावली होती की जे बुकिंग करतील काहीतरी टोकन अमाऊंट देतील. मागच्या वेळेस जवळजवळ 10 बुकिंग झाले होते. मागच्या वेळेस 25 लोक आले होते, 10 बुकिंग झाल्या होत्या. आता 31 तारखेमध्ये जे बुकिंग करते म्हणजे टोकन अमाऊंट काहीतरी देतील, त्यांच्यासाठी खुश खबर अशी आहे की आपण ज्यांच्याचं रजिस्ट्रेशन होईल त्यांच्या 50 लोकांसाठी लकी ड्रॉ काढणार आहे. म्हणजे बुकिंग केलं, त्यांचं लोन झालं, लोन होऊन त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, त्याच्या 50 लोकांचे आपण एक लकी ड्रॉ काढणार आहे. सगळ्यांचं नाव, सगळ्यांच्या लकी ड्रॉवर चिठ्ठ्या टाकणार आहे आणि त्यातून ज्यांची चिठ्ठी निघेल त्यांना मिळणार एक 1 BHK फ्लॅट बक्षीस. आता इथे सगळे भाग्यवानच आहे. नंबर 1 पण तुम्ही जर असं बोलला की मलाच फ्लॅट लागला पाहिजे, फक्त इथून बोलून जायचं, काय बोलायचं? हां, मी एक फ्लॅट विकत घेणार आणि एक फ्लॅट बक्षीसमध्ये घेणार, मग 2-2 फ्लॅट होणार. असं जर आपण बोलतात ना की कुठलीही गोष्ट करायची असेल ना, ते आपलं पहिले आपण बोललं पाहिजे की नाही मी करणार, मला मिळणार. नक्कीच तुम्हाला मिळणार. कॉन्फिडन्स पाहिजे आपला चांगला. तर एक फ्लॅट विकत आणि एक फ्लॅट बक्षीस असे 2-2 फ्लॅट मिळणार आहे. पण 31 तारखेच्या आत काहीतरी टोकन अमाऊंट तुम्ही दिली की तुमचं इथे बुकिंग होणार. आणि बुकिंग अमाऊंट आपली जी आहे ती 20% आहे. टोकन तुम्ही 25,000, 50,000, 1,00,000 कितीही देऊ शकता 31 तारखेच्या आत. पण पुढच्या महिन्यामध्ये बाकीची रक्कम तुम्हाला द्यायची आहे. डॉक्युमेंट वगैरे जे असेल ते सर्व द्यायचे आहेत. तुमचे इन्कम प्रूफ आहे, ID प्रूफ आहे, अजून काय काय सगळे डॉक्युमेंट आहे बँकेचे. आपल्याकडे जवळजवळ 10 ते 12 प्रकारच्या बँका आहेत. ज्या बँकेतून तुम्हाला असं वाटलं की मला लोड पाहिजे त्या बँकेत आम्ही करून देणार. पण आपली जी मदर बँक आहे ती धनलक्ष्मी बँक. तर धनलक्ष्मी बँकेतून आपण तुमचं लोन पहिले करूया. तिथून जर नाही झालं बाकीकडे 10 ते 12 बँका आहेत. त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या घरापर्यंत बँकेचा एक्झिक्युटिव्ह येणार. तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही. हां बोल. हां, तुमच्या इन्कमवरती इंटरेस्ट रेट असणार की तुमचं इन्कम किती काय आहे तर जास्त हे नसते यामध्ये. आता काहीतरी मला असं वाटतं 6.75 आहे ना.
6 to 7 हाँ हाँ साढ़े सहा पावने सहा जर समा इनकम चल तो 60% मैक्सिमम 60% यापेक्षा जास्त नहीं है। आता मागे एक फ्लैट आम्ही लोन किया जे टीचर होते आई 6 वर्ष रिटायरमेंटला होते लोनच होत नव्हतं आम्ही लोन करून दिलं आता फ्लैट झालेला आहे काही तरी 19,000 हप्ता त्यांना येतो 24-25 लाखाचा हप्ता येतो। म्हणजे आपल्याकडे कसं आहे की सर्वसामान्य लोकांना घर त्यांचं झालंच पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यांचं सर्व हे करतो। म्हणजे बघा ना की मुंबईमध्ये असे कितीतरी लोक आहेत की त्यांचे घरं नाही आहे बघू की नाही आणि माणूस येतो इथे की माझं घर झालं पाहिजे घर झालं पाहिजे पूर्ण आयुष्यात आता पण घर होत नाही। म्हणून आम्ही काय केलं की सर्वसामान्य माणसाला इथे पडलं असं घर म्हणजे बजेट होम आम्ही तयार केलं आहे। म्हणजे तुम्ही सगळ्यांना घर झालं पाहिजे जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे आम्ही सॉल्व करू काही काळजी करू नका। फक्त इच्छा पाहिजे मला घर घ्यायचं आहे इच्छाशक्ती दृढ पाहिजे अजून हा बोल जून मध्ये तेव्हा 5,000 रेट होता आता हे 5,000 रेट आहे पण ही ऑफर आहे तुमच्यासाठी म्हणून आम्ही ऑलरेडी डिस्काउंट मध्ये हे रेट दिले हा रेट आहे 4,500 रुपये म्हणजे 500 रुपये कमीच आपण गेलेले आहे 4,500 हा रेट आहे। आणि जर समजा तुम्ही वेळ लावला पुढच्या महिन्यामध्ये पण त्याच्या पुढच्या महिने तर हा रेट नक्कीच वाढणार आहे कारण की आपण 50 फ्लॅट बुक झाले की रेट परत वाढवणार आहे हा फक्त 50 फ्लॅटसाठीच रेट आहे। तर 1 RK मध्ये 2 आहे 1 BHK मध्ये पण 2 आहे 1.5 म्हणजे 1.5 BHK पण आहे त्याच्यानंतर 2 BHK च्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 2 BHK असे आहे। तर 20% डाऊन पेमेंट 80% ते लोन आपण करून देणार आहे पण 20% डाऊन पेमेंट असं आहे। आणि 31 तारखेपर्यंत जे जे टोकन देऊन बुकिंग करतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ उपलब्ध आहे घर बक्षीस मिळणार आहे 1 BHK 550 एरिया अजून हा त्याच्यासोबत तुम्हाला एक फॉर्म पण दिलेला आहे बुकिंग फॉर्म पण दिलेला आहे हे फॉर्म तुमच्याकडे आहे हे फॉर्म भरून तुम्ही दादरच्या ऑफिसमध्ये द्या आणि टोकन अमाऊंट जे असेल ते दिले की तुमचा फ्लॅट बुक झाला म्हणजे टोकन होईल आणि बाकी जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार की हे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे हे डॉक्युमेंट तुम्ही देत तुमचं लोन प्रोसिजर सुरू झालं असं। तुम्ही सर्वांनी तुमचं घर व्हावं आजचा दिवस चांगला आहे ख्रिसमसचा दिवस आहे सुटीचा दिवस आहे ख्रिसमस आहे आज आणि तुमचं घर ह्या ख्रिसमसच्या दिवशी बुकिंग व्हावं आणि तुम्ही इथे राहायला यावं असं मला मनापासून वाटतं। आणि इथे किराणा सामानाचं दुकान म्हणजे महाराष्ट्र बागपेठ इथे ग्राउंडला येणार आहे म्हणून तुम्हाला बाहेरची गरज पण नाही आहे का नाही हां त्याच्यासाठी पण एक योजना लावणार आहे की तुम्हाला सामान विकत घ्यायची गरज पडणार नाही फ्रीमध्ये सामान देणार पण ते जानेवारी महिन्यामध्ये सांगणार नवीन वर्षात नवीन ऑफर असणार आहे येस येस। आणि सर्वांना इथे महाराष्ट्र बागपेठचे सभासद आहेत सगळे 27 तारखेला आपला एक प्रोग्राम आहे माहीत झालं ना 27 तारखेला आपला एक प्रोग्राम आहे तिथे आपण हक्काची पैठणी हक्काच्या भावाकडून असं 150 बहिणींना पैठणी देतोय यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बाजूला दादर माटुंगा कल्चर हॉल आहे तिथे आपला 27 तारखेला प्रोग्राम आहे तिथे ऍक्ट्रेस येतात सूर लागू दे रहे आता नवीन फिल्म आहे मराठी सूर लागू दे रहे विक्रम गोखलेचे पिक्चर आहे तर तिथे त्यांचे डिरेक्टर प्रोड्युसर आणि ॲक्टर्स येतात तर त्यांच्यासोबत तुम्हाला फोटो काढायला मिळेल ॲक्टर येतात आणि वडाळ्याच्या सिनियर पी आय कुसुम मॅडम त्या पण येतात म्हणून त्यांच्या हस्ते पण तुम्हाला पैठणी मिळणार असे ॲक्टर्स चांगले येणार आहेत त्याच्यानंतर गणेश मंदिर आहे सिद्धिविनायकचं त्याच्या हे येणार आहेत हां आदित्य बांदेकर नाही मॅडम आहेत त्या तिकडच्या ट्रस्टी आहे ट्रस्टी त्यांचं नाव आहे डॉक्टर श्वेता आवर्सेकर म्हणजे त्या पण येणार आहेत त्यांच्या हस्ते पण तुम्हाला पैठणी मिळणार आहे अशा 150 महिलांना म्हणजे तिथे आपण 300 महिलांचा प्रोग्राम करतोय एंटरटेनमेंटवर सगळ्या फक्त महिलांसाठी त्या महिलांना प्रवेश आहे। तर तुम्हाला सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या म्हणजे ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि तुमचं लवकर लवकर ते घर व्हावं तुम्ही ते राहायला यावं आणि एक संपूर्ण परिवार महाराष्ट्र आघाडीचं एकत्र आवं
गोडी गुलामीने मस्तपैकी राहावं असं ईश्वरांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू.